हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल फार्मा केम हब। पेनिसिलिन जीचे आपल्याला स्ट्रक्चर काढायचं आहे आणि त्याचे युजेस लिहायचे आहेत। स्टार्टिंगला मी शॉर्ट इंट्रोडक्शन पेनिसिलिन जीचे दिलेलं आहे। इट इज नॅरो स्पेक्ट्रम नायसिलिन, ओनली वन बॅक्टेरियावर ॲक्ट करेल बेन्झिल पेनिसिलिन, ठीक आहे। आणि ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे एकापेक्षा जास्त बॅक्टेरियावर जे ॲक्ट करतात ते ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये येतात, ठीक आहे। त्याच्यानंतर त्यांना आपण इंट्राव्हेनसली इंट्रामस्क्युलरली आपण घेऊ शकतो आणि ओरल जे ॲब्सॉर्प्शन असतं ते खूप कमी प्रमाणात आपण घेतो। त्यानंतर युजेसमध्ये सेम ॲज नॅरो स्पेक्ट्रम अँटीमायक्रोबियल स्पेक्ट्रम आपण दिलेलं आहे। देन ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियावर जास्तीत जास्त प्रमाणे बेन्झिल पेनिसिलिन ॲक्ट करतो किंवा बेन्झिल पेनिसिलिनचा पूर्ण क्लास ॲक्ट करतो, ठीक आहे। त्यानंतर आपण स्ट्रक्चर काढलेलं आहे बेन्झिल पेनिसिलिनचं। ही तुम्हाला बीटा लॅक्टम रिंग झाली, 5 मेंबर रिंग आणि तुमचा बेन्झिल, दॅट इज मीन्स ऑफ बेन्झिल पेनिसिलिन और पेनिसिलिन, याचंच दुसरं नाव आहे पेनिसिलिन जी, ठीक आहे। देन सेकंड क्वेश्चन आपण बघू, गिव्ह द सिंथेसिस ऑफ आयसोनियाझाइड। जसं की स्टार्टिंगला आपण थेरी लिहिलेली आहे, तुम्हाला जो तुम्ही सिंथेसिस लिहत आहात त्याचीच तुम्हाला थेरी लिहावी लागेल। प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्हाला 2 किंवा 3 ओळी तरी थेरी लिहायची आहे, ठीक आहे। याच्यामध्ये आपण म्हटलं आहे आयसोनियाझाइड टू प्रोव्हाइड द इनोव्हेशन कॉम्प्रोमाइज स्टेप टू फर्स्टली रिॲक्टिंग आयसोटोनिक ॲसिड अँड इस्टर्स। आता हे जे तुम्हाला सिंथेसिस दिसतो आहे मित्रांनो, हा आहे आयसोटोनिक ॲसिड सिंथेसिस आहे। इथं आयसोनियाझाइडचा सिंथेसिस मी ॲड नाही केला आहे, मी तुम्हाला ओरली रायटिंग करून दाखवेल, ठीक आहे। आपण बघू आयसोनियाझाइडचा सिंथेसिस। फर्स्ट कंपाऊंड बेन्झोमाइड असेल, देन रिएक्ट विथ अमाइड ग्रुप, सेकंड स्टेपला आपला जसं तसं कंपाऊंड येईल, फक्त चेंजेस ऑफ 1H आर रिमूव्ह इन हायड्रोलिसिस। आपला फायनल कंपाऊंड आला, व्हेनेवर रिमूव 1H, 1 हायड्रोजन ॲटम, देन ॲडिशनली इन द हायड्रोलिसिस ॲडिंग 1 अमाइड ग्रुप। सिंथेसिसमध्ये तुम्हाला 2 गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहेत मित्रांनो, ॲडिशन ऑफ NH ग्रुप, NH ग्रुप फक्त तुम्हाला ॲडिशन त्याची करायची आहे, तुमचा आयसोनियाझाइडचं तुमचं स्ट्रक्चर तयार होईल, ठीक आहे। सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन आपण बघू, लिस्ट आउट इम्पॉर्टंट अँटीव्हायरल एजंट अँड ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ अ सायक्लोविर। अँटीव्हायरल एजंटची आपल्याला लिस्ट सांगितलेली आहे त्यांनी। स्टार्टिंगला आपण थोडं इंट्रोडक्शन अँटीव्हायरल एजंटबद्दल देऊ। अँटीव्हायरल एजंट आर अप्रूव्ड बाय FDA, फूड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, फॉर द ट्रीटमेंट कंट्रोल ऑफ व्हायरल इन्फेक्शन। ही नॉर्मल तुम्हाला डेफिनेशन स्टार्टिंगला लिहायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला लिस्ट म्हटलेलं आहे म्हणून आपल्याला अँटीव्हायरल ड्रग ॲमेंटाडीन, रेमेंटाडीन, झेनामावीर अँड ऑसेल्टामिव्हीर हे असायक्लोविर, फॅमिसायक्लोविर आणि पेनिसायक्लोविर हे सर्व ड्रगचे नावं स्टार्टिंगला लिहायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला म्हटलं आहे स्ट्रक्चर ऑफ असायक्लोविर। स्ट्रक्चर आपल्याला असायक्लोविरचं स्ट्रक्चर काय असेल, नॉर्मल स्ट्रक्चर आहे, सिंपल तुम्ही स्ट्रक्चर काढू शकतात।
स्ट्रक्चर लक्षात कसे ठेवायचे याची ट्रिक मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगणार आहे. सिंथेसिस आणि स्ट्रक्चर तुमचे कसं लक्षात राहील हे पण तुम्हाला सर्व मी इन डिटेल सांगेल. हे झालं तुमचं सायक्लोहेक्साचं स्ट्रक्चर. सिंपलली एक पेन्सिल रिंग, एक 5 मेंबरिंग आयु. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. 4 क्वेश्चन आपल्याला म्हटलेलं आहे. राईट द स्ट्रक्चर ऑफ एनी 2 अँटी मलेरियल ड्रग. जसं आपण मागच्या क्वेश्चनमध्ये बघितलं, स्टार्टिंगला तुम्हाला थेरी द्यायची आहे शॉर्टमध्ये इंट्रोडक्शनसाठी. तर राईट द स्ट्रक्चर ऑफ अँटी मलेरियल ड्रग, स्ट्रक्चर ऑफ अदर अँटी मलेरियल ड्रग करंटली यूज. सर्वात जास्त प्रमाणात आणि आत्ताच्या काळामध्ये यूज होणारा अँटी मलेरियल ड्रग डॉक्सीसायक्लिन आणि क्लॅरिंडामायसिन. पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट दे टार्गेट सेकंड जनरेशन ऑफ पॅरासाइट. वाय वी हॅव टू यूज डॉक्सीसायक्लिन अँड क्लॅरिंडामायसिन इज ॲक्ट ऑन डायरेक्टली सेकंड जनरेशन ऑफ पॅरासाइट. सो कॉल डिले दे द मेकॅनिझम. त्याच वेळेस त्यांचं जे मेकॅनिझम असेल ते मेकॅनिझम स्टॉप होतं आणि नेक्स्ट प्रोसिजर, नेक्स्ट सायकल त्यांची मलेरियाची नाही होत. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लॅरिंडामायसिन एक स्ट्रक्चर दिलेलं आहे, डॉक्सीसायक्लिनचं एक स्ट्रक्चर दिलेलं आहे. हे स्ट्रक्चर प्लस ह्याच आन्सर शीटची PDF मी तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल. तिथून तुम्ही PDF ॲक्सेस किंवा डाउनलोड करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर 5th क्वेश्चन आपण बघू. व्हॉट आर द अँटी प्रोटोझोल एजंट. राईट द स्ट्रक्चर ऑफ मेट्रोनिडाझोल. आता त्यांनी स्टार्टिंगचा 1st क्वेश्चन म्हटलेला आहे, व्हॉट आर द अँटी प्रोटोझोल एजंट अँड राईट द स्ट्रक्चर ऑफ मेट्रोनिडाझोल. ठीक आहे, स्टार्टिंगला आपल्याला लिहायचं आहे, अँटी प्रोटोझोल एजंट डिस्ट्रॉय द प्रोटोझोल, डिस्ट्रॉय द बॅक्टेरिया. प्रोटोझोल मीन्स बॅक्टेरिया. इनहिबिट देअर ग्रोथ अँड ॲबिलिटी रिप्रोड्यूस. प्रोटोझोलची ॲबिलिटी आणि ग्रोथला स्टॉप करतं मेट्रोनिडाझोल हा ड्रग अँड अँटी प्रोटोझोल एजंट. त्याच्यामध्ये मेट्रोनिडाझोलचं आपल्याला स्ट्रक्चर दिलेलं आहे, व्हेरी खूप सिम्पल स्ट्रक्चर आपल्याला दिलेलं आहे. हे तुम्ही बघून जसं जसं काढू शकता. ठीक आहे, त्यानंतर 6th नंबरचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, व्हॉट आर द अँटी एलिमेटेड्स, गिव देअर एक्झाम्पल. आता अँटी एलिमेटेड्स काय आहे? अँटी एलिमेटेड्स कॉल्ड ॲज पॅरासिटॅसाइड अँड एंडिटोसाइड. ओके, पॅरासिटॅसाइड अँड एंडिटोसाइड अँड नेमेटोसाइड आर ड्रग यूज टू ट्रीट द पॅरासाइटिक वॉर्म इन्फेक्शन. पॅरासाइटिक वॉर्म इन्फेक्शन मीन्स फॉरेन पार्टिकल्स जे काही बॅक्टेरिया असतात त्याच्या थ्रू होणारे ह्युमन बॉडीमध्ये होणारे इन्फेक्शन. ठीक आहे, त्यालाच क्युअर करतं टेपवॉर्म्स अँड फ्लुक्स. हे काही ड्रग त्याच्यासाठी आपण यूज करतो फॉर द ट्रीटमेंट. देन 7th क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, गिव द स्ट्रक्चर अँड आयुपॅक नेम ऑफ डॅप्सॉन. डॅप्सॉनचं स्ट्रक्चर आणि आयुपॅक नेम आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी आपण स्टार्टिंगला थेरी लिहिली आहे, डॅप्सॉन इज सल्फोन दॅट डायफिनिल सल्फोन मीन्स 2 फिनिल रिंग तुमच्या आल्या आणि हा सल्फोन ग्रुप विच हायड्रोजन आयटम ऑफ 4th पोझिशन. ईच ऑफ द फिनिल ग्रुप सबस्टिट्यूटेड बाय अमायनो ग्रुप. 4th पोझिशनला सबस्टिट्यूट म्हणून आपले 2 अमायनो ग्रुप ॲड केलेले आहेत. तसेच आयपॅक नेम 4-4-अमायनोबेन्झिन. अमायनोबेन्झिन तुमच्या 4th पोझिशनला 1 आणि तुमची सल्फरची 1-2-3-4 हे तुमचं 4th पोझिशनला बेन्झिन रिंगच्या अमायनो ग्रुप आला. देन सल्फोनिल ॲनिलिन हा झाला तुमचा सल्फोनिल ग्रुप. 4-4-अमायनोबेन सल्फोनिल ॲनिलिन. ठीक आहे, देन नेक्स्ट आपण बघू 1st नंबरचा क्वेश्चन. राईट द सिंथेसिस ऑफ पॅरा अमायनो सल्सिलिक ॲसिड. पॅरा अमायनो सल्सिलिक ॲसिडचा आपल्याला सिंथेसिस
त्यांनी सांगितलेलं आहे. स्टार्टिंगला आपण सिंथेसिस थोडा थेरी फॉर्ममध्ये एक्सप्लेन करू. पॅरा अमायनो ॲसिड हॅज बीन सिंथेसाइज इन टू टू डिफरंट वेज. फर्स्ट इज बाय रिडक्शन ऑफ पी नायट्रोसॅल्सिलिक ॲसिड अँड सेकंड स्टेप इज कार्बोक्सिलेशन ऑफ यम अमायनो फिनॉल. कार्बोक्सिलेशन ऑफ यम अमायनो फिनॉल बोथ मेथड आर कन्विनियंट लॅबोरेटरी स्केल ग्यू टू फेअरली गुड यील्ड. हे दोघं मेथड खूप सिंपल आहेत, आपण लायब्ररीमध्ये सुद्धा ते परफॉर्म करू शकतो. फर्स्ट तुमचं नायट्रोबेन्झिन दिलेलं आहे, तो रिॲक्ट करेल सल्फर प्लस H2SO4 सोबत. देन सेकंड स्टेपमध्ये वे हॅव टू कन्वर्ट द सल्फर SO3H ॲडिंग ग्रुप. अँड थर्ड स्टेप आर 100 degree Celsius ऑफ NH4Cl. देन रिमूव द SO3NH अँड ॲडिंग द OH ग्रुप ॲज 250 degree Celsius. वी हॅव टू हीट देन कन्वर्ट इन टू 100 degree Celsius ऑफ सोडियम कार्बोनेट ॲडिंग ऑफ COONA अँड OH ग्रुप. हा तुमचा फायनल अमायनो सल्सिलिक ॲसिडचा कंपाऊंड आलेला आहे. देन 9 क्वेश्चन आपण बघू. डिफाईन अँटी ट्युब्युलर एजंट, नेम द कोसिस्टिव्ह ऑर्गॅनिझम ऑफ ट्युब्युलोक्युरोसिस. ओके, अँटी ट्युब्युलर एजंट इज मेडिकेशन ऑफ ग्रुप ऑफ ड्रग यूज टू ट्रीट द टीबी and it is disease of MTB. An acid fast aerobic bacteria that can grow gram stain either gram positive or gram negative bacteria. In the acid fast aerobic bacteria madhe gram positive and gram negative bacteria develop झाल्यानंतर हा तुमचा MTB आपल्याला होतो. ठीक आहे, 10th क्वेश्चन मध्ये इंग्लिश द पॅरामीटर ऑफ QSAR. आता QSAR चे आपल्याला पॅरामीटर म्हटलेलं आहे. फर्स्ट पॅरामीटर म्हटलेला आहे लिपोफिलिक पॅरामीटर. हा कशासाठी यूज होतो? हा यूज होतो पार्टिशन कोएफिशियंट सबस्टिट्यूशन कॉन्स्टंट हे दोन गोष्टींसाठी लिपोफिलिक पॅरामीटर आपण यूज करतो. देन इलेक्ट्रोनिक पॅरामीटर हॅमेंड कॉन्स्टंट अँड डायपोल मुवमेंटसाठी यूज केला जातो. अँड स्टेरिक पॅरामीटर इज टॅप्ड कॉन्स्टंट मोलर रिफ्रॅक्टिव्हिटी विरलूप अँड स्टेरिक पॅरामीटरसाठी. ठीक आहे,